मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चैतन्य इन्स्पिरेशन मध्ये आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण काइन मास्टर मध्ये इफेक्ट कसे ऍड करायचे याच्यावरती बनवलेला आहे। मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला ते प्ले स्टोर वरती जाऊन एक ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे। मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोर वरती जाऊन असं सर्च करायचं आहे, त्यानंतर इथे तुम्हाला हे ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे। मित्रांनो, हे मी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेतलेलं आहे। मित्रांनो, चॅनल वरती पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपला व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करायचं आहे, कारण आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आहे 500, त्यामुळे 500 लाईक्स तुम्ही कंप्लीट करून टाका। आणि जराही वेळ न घालवता आपण आपला व्हिडिओ सुरू करूया। त्यानंतर आपल्याला ते ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचे, काय विषय नाही। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ऍप्लिकेशन ओपन होताना दिसून जाईल। त्यानंतर सिम्पली प्लसचं आयकॉन जे आहे त्याला सिम्पली टच करून टाकायचं आहे। ओके, मी ते प्लसच्या आयकॉनला टच केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला एक्झाम्पल म्हणून कुठलेही फोटो तुम्ही सिलेक्ट करू शकता। मी ते 3 फोटो सिलेक्ट करून घेतोय। त्यानंतर कोपऱ्यातल्या नेक्स्टला सिम्पली टच करून टाकायचे, काय विषय नाही। तुम्हाला इथे तुमच्या समोर जे वेगवेगळे प्रकारचे इफेक्ट तुम्हाला दिसून येत आहेत, हे बघा, असे अनेक इफेक्ट आहेत। मी तुम्हाला सर्व इफेक्ट एक एक करून दाखवणार आहे। हे बघा, असे चांगल्या प्रकारचे इफेक्ट या ऍप्लिकेशन मध्ये आहेत। आणि मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा, कारण तुम्हाला स्किप जर केला तर तुम्हाला समजणार नाही का काइन मास्टर मध्ये हे इफेक्ट कसे ऍड करायचे। मित्रांनो, हे बघा, असे अनेक प्रकारचे इफेक्ट दिसून येतात। हे बघा, असे चांगल्या प्रकारचे इफेक्ट तुम्हाला दिसतायत। ओके, तुम्हाला जो इफेक्ट काइन मास्टर मध्ये ऍड करायचा आहे त्याला सिम्पली टच करून टाकायचं। टच केल्यानंतर तुम्हाला इथे टिकटॉक स्क्रीन वगैरे तुम्हाला दिसायला मिळतात। त्यानंतर तुम्हाला इथे काइन मास्टरचा केसचा जो लोगो आहे, म्हणजे काइन मास्टरचा लोगो आहे, तुम्हाला इथे खाली बघायला मिळतो। मित्रांनो, 3 नंबरच्या ऑप्शनवरती त्याला जर टच करायचं आहे आपल्याला सिम्पली। ओके, मी आता त्याला टच करून घेतोय। ओके, हा इफेक्ट मी काइन मास्टरमध्ये ऍड करून घेतोय। हा इफेक्ट चांगला दिसतोय आपल्याला। त्यानंतर ऍड केल्यानंतर तुम्हाला ते काही वॉर्निंग बघायला मिळेल, म्हणजे त्याला ओके करून टाकायचं आहे। ओके केल्यानंतर आपला काइन मास्टर ऑटोमॅटिकली ओपन होऊन जाईल। ओके, काइन मास्टर ओपन झाल्यानंतर आपला जो प्रोजेक्ट तयार केला आहे आपण त्या ऍप्लिकेशन मध्ये, तो प्रोजेक्ट ऑटोमॅटिक आपल्या काइन मास्टर मध्ये येऊन जाईल। ओके, तो प्रोजेक्ट आलेला आहे, त्याला सिम्पली टच करायचा आणि एडिट मध्ये जायचे। ओके, त्या पेन्सिलला सिम्पली टच केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारचे विंडोज ओपन होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड ऑल ऍसेट असं टच करून टाकायचे त्याला। टच केल्यानंतर आपलं जे ऍप्लिकेशन मधून ते इफेक्ट आपल्या काइन मास्टर मध्ये हळूहळू ऍड होऊन जातील। मित्रांनो, त्यासाठी तुमचं नेटवर्क कनेक्शन हाय असायला हवं। ओके, इफेक्ट ऍड झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथे एडिट मध्ये जायचंय, म्हणजे त्या पेन्सिलच्या आयकॉनला सिम्पली टच करायचंय। त्यानंतर आपल्या इथे प्रोजेक्ट ओपन होऊन जाईल। प्रोजेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल। मित्रांनो, आता हे ऍप्लिकेशन, म्हणजे हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला कुठे दिसेल हे तुम्हाला जर बघायचं असेल तर आपल्याला सिम्पली बॅक यायचं आहे आणि न्यू प्रोजेक्ट मध्ये जायचंय। ओके, मी तुम्हाला न्यू प्रोजेक्ट तयार करून दाखवतोय। सिम्पली प्लसच्या आयकॉनवरती टच करायचे, कुठलीही स्क्रीन तुम्ही सिलेक्ट करू शकता। मी 16:9 स्क्रीन सिलेक्ट केलेली आहे, इथे कुठलेही तुम्ही फोटो घेऊ शकता। ओके, मी हे फोटो घेतलेला आहे। त्यानंतर फोटोला सिम्पली टच करायचे, क्लिप ट्रॉपिक मध्ये तुम्हाला टच करायचं आणि आपले इफेक्ट जे आपण ऍड केलेलं आहे ते तुम्हाला इथे दिसून जातील। हे बघा, तुम्ही स्लो किंवा फास्ट असे करू शकता। हे बघा, असे अनेक प्रकारचे इफेक्ट आपल्याला इथे दिसून येत आहे। हे बघा, असे चांगल्या प्रकारचे इफेक्ट आपण ऍड केलेले आहेत। मित्रांनो, तुम्ही ऍड करून घ्या आणि हे मेमरी लिंक हे तुम्ही ऍसेस स्टोर वरूनही डाउनलोड करू शकता। मित्रांनो, तुम्हाला मेमरी लिंक वगैरे ऍसेस स्टोर वरून डाउनलोड करता येत नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, आपला व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड झालेला आहे, तो तुम्ही बघू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। हे बघा, तुम्ही प्लसच्या आयकॉनवरती टच करून हे इफेक्ट जोडू शकता।
बघ असे वेगवेगळे प्रकारचे इफेक्ट आहे। रिस्ट्रोपेशन ही इफेक्ट चांगला आहे, तोही तुम्ही त्या ऍप्लिकेशन मधून ऍड करून घ्या। ओके मित्रांनो, हे इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे दिसून येईल, हे बघा। आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोर येणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारची एडिटिंग व्हिडिओ मराठीमध्ये शिकवले जाते। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, तर पुन्हा भेटू चैतन्य एसपी क्रिएशनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, तुम्हाला जर एडिटिंगचं मटेरियल डाउनलोड करण्यात काही प्रॉब्लेम येत, तर तुम्ही आपला बेस्ट पर्याय म्हणजे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।